नमस्कार. सध्या आपण चर्चा करतो आहे 15वा संस्कार विवाह याविषयी. मागच्या भागामध्ये आपण ऐरणी प्रदानाचा विधी बघितला. आता हा ऐरणी प्रदानाचा विधी हा मांडवातला सगळ्यात शेवटचा विधी आहे. त्याच्यानंतर ही जी नववधू आहे हिची विदाई, म्हणजेच आता ही ह्या आपल्या वराबरोबर त्याच्या घरी जाणार आहे. आता तो विधी तिथनं पुढे सुरू होतो. त्यानंतर ह्या दोघांची वाजत गाजत वरात, हा लौकिक अर्थाचा शब्द झाला, पण शास्त्रात त्याला वर यात्रा असं म्हटलेलं आहे. आता ही जी लक्ष्मी असलेली नववधू आहे हिला आनंदाने आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी ही वरपक्षाची मंडळी आता तयार झालेली आहेत आणि त्यासाठी तिला वाजत गाजत आपल्या घरी नेली जाते. त्याला आता आपण लौकिक अर्थाने वरात असं म्हणतो, परंतु तो वर यात्रा असा शब्द आहे. या दोघांचीही वरात, म्हणजेच वरयात्रा, त्यांच्या घरापर्यंत वाजत गाजत काढली जाते. याच्या मागचा अर्थ असा आहे की हे जे काही वरमंडळी आहेत हे ह्या लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येत आहेत. जाताना रस्त्यामध्ये जिथे जिथे तीन रस्ते एकत्र येतात, म्हणजेच तिठा आहे, चार रस्ते एकत्र येतात म्हणजे चौक आहे, किंवा पाणवठा आहे म्हणजे जलकुंड आहे, किंवा विहीर आहे, किंवा आपल्याला नदी ओलांडून पुढे जायचं आहे, ओढा ओलांडून पुढे जायचं आहे, अशा ठिकाणी बलिदान किंवा नारळ वाढवण्याची प्रथा आहे. हे असं का करणं अपेक्षित आहे? तर ह्या ठिकाणी वाईट शक्तींचा वास असण्याची शक्यता असते आणि ह्या वाईट शक्तींना तृप्त करून आपण आपल्या घरी येणं, म्हणजेच आपल्या ह्या वधूला घरी घेऊन येणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे त्यांच्या तृप्तीसाठी तिथे बलिदान जे म्हटलं आहे तो बली म्हणजे कोणत्याही पशूचा हत्या करून बली देणं असं नसून, तिथे भाताचा किंवा दही भाताचा, तूप भाताचा एक छोटासा मुटका त्यांना अर्पण करून त्यांना शांत करणं, तृप्त करणं हे यातून अपेक्षित आहे. ह्या सगळ्यांना शांत करून, तृप्त करून ह्या नववधूला आपल्या घरी घेऊन येणं म्हणजेच वरात किंवा वरयात्रा. सध्याच्या काळात ह्या वरयात्रेला किंवा वरातीला एक वाईट विलक्षण घाणेरडं स्वरूप प्राप्त होतं आहे. मद्यपान करून, अंगविक्षेप करून या वरयात्रेसमोर, वरातीसमोर नाचणं, ढोल वाजवणं, ताशे वाजवणं आणि काहीतरी विचित्र विचित्र चाळे करणं अशा स्वरूपाचं दर्शन होताना दिसतंय. ह्या नववधूला म्हणजेच लक्ष्मीला, नारायण लक्ष्मीला आपण त्यांच्या घरी, म्हणजेच आपल्या घरी घेऊन येतो आहे. तेव्हा हे पवित्र कार्य करताना असं काही करणं अपेक्षित नाही. त्याच्यामुळे हे असं शक्यतो करू नये. पुढच्या भागामध्ये आपण ग्रहप्रवेशाचा विधी काय आहे तो इत्यंभूत बघूया. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.